हॅलो स्टुडंट, डे 3 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. खडखड वाचायला शिका फक्त 11 दिवसात या सिरीजचा आपला हा आज 3रा दिवस. आणि स्टुडंट, आज आपण फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये कोणताही इंग्रजी शब्द आपण वाचायला शिकणार आहोत. त्यामुळे मी आता एकही मिनिट वाया घालवत नाही, कारण आपल्याला फक्त 10 मिनिटांमध्ये कोणताही शब्द इंग्रजी वाचायला कसा शिकायचा आहे त्याच्या ह्या महत्त्वाच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. चला तर स्टुडंट्स, आपण बघणार आहोत ही सिरीज. याच्यामध्ये बरेच जण बरेच पालक हे मी तुम्हाला इथे माझा एक नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे ज्याद्वारे तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जर इतर काही स्टडी मटेरियल वाचनाशी संबंधित लिखाणाशी संबंधित हवं असेल तर ते तुम्हाला तिथं दिल्या जाईल. सो तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करू शकता, परंतु प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक जी आहे तीच क्लिक करा, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. चला बघूया आपण स्टुडंट कशा पद्धतीनं कोणताही शब्द आपल्याला अगदी 10 मिनिटांमध्ये वाचता येणार आहे, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर पहा स्टुडंट्स, अशा पद्धतीनं बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इंग्रजीतनं, एखादा इंग्रजीतला शब्द आहे आणि तो आपल्याला मराठीमध्ये वाचायचा आहे, म्हणजे बघा विशेष करून हे जे शब्द असतात याचा उपयोग आपल्याला इंग्रजीमधले शब्द वाचण्यासाठी पण होतो, आणि त्याचबरोबर आपल्याला जर इंग्रजीमधले कुठल्याही प्रकारचे नावं असतील, प्रॉपर नाऊन असतील, तर त्यांचं आपल्याला मराठीमध्ये, म्हणजे सॉरी, ते शब्द आपल्याला वाचता येऊ शकतो. तर तो कशा पद्धतीनं वाचायचा, मग ते नाव असू शकतं, आडनाव असू शकतं, गावाचं नाव असू शकतं, हे कोणत्याही नावाचे जर तुम्हाला इथे स्पेलिंग दिलेले असतील कुठेही टेक्स्टबुकमध्ये, बुकमध्ये, कुठेही, तर तुम्हाला ते खडखड वाचता येणार आहे. एवढंच नाही तर स्टुडंट, तुम्हाला जर एखादा मेसेज करायचा असेल तर मेसेज करत असताना व्हॉट्सअपवर सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट ही टाईप करत असतो, तर ती इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप सुद्धा याच पद्धतीनं करता येणार आहे. चला तर मग वाचायला पण शिकूया, आणि याद्वारे तुम्ही मेसेज सुद्धा टाईप करू शकणार आहात. तर पहा स्टुडंट, त्यासाठी बेसिक गोष्टी ह्या आहेत. अ आ इ अम आहा पर्यंतची जी आपली मराठी मूळ बाराखडी आहे, आता ती 14 अक्षरी झाली, पण जी बाराखडी आहे ही बाराखडीतले इंग्रजी अक्षर आपल्याला येणं गरजेचे आहे. जशी मी इथं लिहिलेली आहेत, पहा, ए, कानासाठी ए किंवा आ हे दोन शब्द आपण वापरतो इंग्लिशमध्ये, जास्त करून एचा उपयोग हा केला जातो. आ असेल तर आपण इथे डबल ए पण लिहिलेला आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की जर काना नसेल किंवा काना असेल तरीही एचाच वापर जास्त केला जातो. मी ज्या ज्या ट्रिक्स सांगते आहे स्टुडंट्स, त्या सर्व ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आता बघा, वेलांटी, पहिली आणि दुसरी वेलांटी साठी दोन वेगवेगळे शब्द आपल्याला दिसतात, परंतु इंग्रजीमध्ये वेलांटीसाठी शक्यतोवर आय हा शब्दच वापरला जातो, कारण इंग्रजी भाषा ही अशी भाषा आहे की जी अखूड करण्याकडे जास्त कल असतो, त्यामुळे ते डबल ई दुसरी जरी वेलांटी लिहिलेली असेल तरी सुद्धा तिथे आय हे लेटर वापरतात. तुम्ही म्हणाल, मॅडम मग हे दोन कशाला दिले, तर काही शब्दांमध्ये डबल ई सुद्धा लिहितात, काही जण वेगवेगळ्या रूढी परंपरा मानतं तर ते डबल ई पण लिहितात आणि ते चालत असतं. ओके, सो दुसऱ्या वेलंटीसाठी बघा, इथे डबल ई लिहिलं तरी सुद्धा ते चालतं, परंतु इंग्रजीनुसार शॉर्ट अखूड उच्चार करायची जी त्यांची प्रथा असते त्यानुसार मग आयच उच्चार जास्त करून केला जातो, जसं की डबल ए लिहिण्यापेक्षा ए लिहिला जातो. दोन वेलंटीमध्ये शक्यतोवर आयच लिहिल्या जातो. ह्या सगळ्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. तशाच पद्धतीनं उकारासाठी सुद्धा बघा, पहिल्या उकारासाठी यू वापरतो, दुसऱ्या उकारासाठी डबल ओ वापरतो. इथे पण पुन्हा तोच रूल आहे जो मी इथे पण तुम्हाला दाखवलेला आहे की उकार पहिला असो दुसरा असो जास्त करून यूच लिहिण्याचा प्रघात आहे. वेलांटीसाठी आय आणि उकारासाठी यू हे दोन शब्द लक्षातच ठेवून द्यायचे आहेत. मात्रा, एक मात्रा असेल तर एचं स्पेलिंग तुम्हाला लिहिलेलं दिसेल, जर दोन मात्रा असतील तर ए आय शब्द दिसेल. मग ए आय स्पेलिंग आलं की आपण दोन मात्रा द्यायच्या आहेत. ओके, सो ओ स्पेलिंग दिसलं की तुम्हाला त्या शब्दाचा उच्चार एक काना आणि एक मात्रा देऊन करायचा आहे, म्हणजे ओ सारखा हा एक काना आणि हा एक मात्रा. आता ए यू किंवा ओ यू शब्द जर तुम्हाला दिसला
तर त्यावेळेस तुम्हाला औसर्ख वाचायचा आहे, म्हणजेच एक काना आणि दोन मात्रा घ्यायच्या आहेत त्या दिलेल्या मूळ शब्दाला. अम म्हणजेच अनुस्वार, एम किंवा एन जर तुमच्या स्पेलिंग मध्ये आलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या शब्दावर अनुस्वार द्यावा लागतो. आता इथे तुम्हाला क ख ग घ ही बाराखडी जी आहे ती सर्वांनाच पाठ असते, त्यामुळे मी ती इथे सेपरेट दाखवलेली नाहीये. कारण क साठी स्पेलिंग के येतो, आहे ना, ख साठी के एच येतो. ही जी क ख ग ची तुम्हाला बाराखडी आहे तर ती तुम्हाला नक्कीच पाठ आहे, ती मी या अगोदर सुद्धा दिलेली आहे. सो ही बाराखडी जी आहे आणि ती खूप ठिकाणी मिळते, पण जे विद्यार्थी नवीन आहे ज्यांच्याकडे ही नसेल त्यांनी ती मिळवा. क साठी के येतो, ख साठी के एच येतो, ग साठी जी वापरला जातो. सो अशा पद्धतीनं ग साठी जी एच येतो. सो या पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तशाच प्रकारे र र लिहिण्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. टी आर आलं तरी पण तुम्हाला ट्र वाचायचं आहे, आर व्ही आलेलं असेल तर या पद्धतीचा रफार घेऊन वाचन करायचं आहे, पी आर जर आलेला असेल किंवा जस्ट आर आलेला असेल तर हे या पद्धतीचा रफार असतो. जो मी एक एक्झाम्पल घेऊन पी आर प्र दाखवलेला आहे. क्रू अशा प्रकारे सुद्धा रफार असू शकतो, तसा जर आलेला असेल तरी पण आर यू अशा पद्धतीचा उच्चार घ्यायचा आहे. क्रू घेतलंय त्यामुळे के आर यू लिहिले. काही वेळेस क्रूचा उच्चार आपण उच्चार कशा पद्धतीनं करतो त्यानुसार स्पेलिंग लिहिल्या जात असतं. तर काही वेळेस के आर यू क्रू दिसेल, काही वेळेस के आर आय दिलेला असेल तरी पण त्याचा क्रूच उच्चार होत असतो. क्ष साठी के एस एच किंवा एक्स स्पेलिंग चालतं, हे थोडेसे अवघड शब्द आहेत म्हणून दिलेले आहेत. चला तर मग बघूया आता कशा पद्धतीनं वाचन हे करायचं आहे. बघा, अई नुसार मी तुम्हाला इथे सर्व शब्द जे आहेत ते दिलेले आहेत, तर जेणेकरून की तुम्हाला हे पटकन समजावे, म्हणजे मला जास्त वेळ एक्सप्लेन करत बसायची गरज पडणार नाही. यामध्येच आपण जोड अक्षरं जी आहेत ती जर आली तर ती कशी करायची तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे, जेणेकरून की 10 मिनिटात, अगदीच 10 मिनिटात कोणतंही इंग्रजी तुमच्या समोर स्पेलिंग येऊ द्या, तुम्ही ते वाचू शकणार आहात. या सर्वांचा उपयोग इतर इंग्रजीतले शब्द पाठ करत असताना सुद्धा होत असतो. कसा ते मी एका व्हिडिओत यापूर्वी पण सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक टाकेल. सो बघा आता इथे अ चा उच्चार, आता हा आर ए आहे, तर बघा आर साठी आपण लिहित असतो र. ओके, र. सो हा झाला र. आता र आणि ए चा मग अ लिहायचा का, तर नाही. ह्या प्रत्येक आपण मराठी अल्फाबेट जेव्हा लिहितो क असेल तर क असा उच्चार करत असताना याच्यामध्ये के ए येत असतो, त्यामुळे के ए म्हणजे क, आर ए म्हणजे र. सो ह्या आर ए साठी हा आपण घेतला र. एम ए, एम ए साठी आपण घेणार म. याचं कारण असं असतं की तुम्ही म्हणून पहा, र म न म्हणजे म मध्ये अ येतो, र र मध्ये अ येतो, त्यामुळे तो येत असतो, तो वेगळा लिहायचा नसतो. मग आपण हा कसा वाचणार, तर र म न, रमन. ओके, ज्या वेळेस शेवटी शब्द दिलेला असतो त्याच्या सोबत ए लिहित नाहीत इंग्लिश मध्ये, त्यामुळे बघा हे होईल रमन. काही वेळेस काही जण हे रामन अशा पद्धतीनं पण वाचू शकतात, आडनाव जर असेल तर ते रामन सुद्धा असू शकतो. सो नेक्स्ट बघूया आपण आता के ए. आता बघा, काही जण म्हणतील मग आता इथे के ए क लिहायचं आहे का, तर बघा आपण क जर लिहिलं तर कशा पद्धतीनं वाचन होतं ते बघा. ज्या वेळेस इथे आपल्या सोबत के ए दिलेला आहे, मध्यभागी जर तो दिलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला अ उच्चार आहे का आ आहे ते वाचून आपल्याला ठरवावं लागतं. आता कजल शब्द कधीच होत नाही, जर जे ए साठी ज घेतलं, के साठी के ए साठी फक्त क मी घेतलं तर बघा कजल शब्द कधीच तयार होणार नाही. कजल, कजल नाव असतं का, नाही. म्हणून आपल्याला इथे करावं लागेल के ए चा उच्चार का, काजल. मग तुम्ही म्हणाल हे कशावरून आपण ठरवायचं, तर हे आपण म्हणजे प्रॉपरली नावं कोणते असतात काय नाही हा अंदाजा आपल्याला घेत घेत हे स्पेलिंग किंवा त्याचे उच्चार जे आहेत ते आपल्याला वाचायचे असतात. सो त्यासाठी एक कॉमन सेन्स नावाची जी गोष्ट म्हणतो ती आपल्याला वारंवार वापरावी लागते, विशेष करून इंग्रजी भाषा शिकत असताना. सो स्टुडंट बघा, याच मेथडनी आपण शिकत आहोत. बघा आता हे जर शब्द वाचायचे असतील तर ई ची वेलांटी आहे इथे बघा, मग के ए साठी येणार आहे क, वी आय साठी येणार आहे वी, कारण इथं वेलांटी आहे म्हणून क वी ता.
ता। आता इथं बघा डबल ए, त्यामुळे तुम्ही हे शब्द या पद्धतीने लिहू शकता, डी प क, राईट। आता जर समजा हा हीच वेलांटी शेवटी आली तर बघा इथे लिहिलेलं आहे एल आय। मी तुम्हाला सांगितलं की डबल ई किंवा ई हे दोन्ही पण लिहिलं जात असतं। आर यू रूपाली, इट्स रूपाली, हा शब्द काय आहे रूपाली। आता उकाराचं पण तसंच आहे, बघा हा पूजा शब्द आहे, हा पण पूजा शब्द आहे, दोन्ही करेक्ट आहेत। मग कोणतं वापरावं, तर जास्त करून हे वापरलं जातं, पण तुम्ही दोन्ही स्पेलिंग लिहिले तरी सुद्धा काहीही चूक होत नाही। पण आपण मराठीचा पहिला उकार दुसरा उकार यानुसार, तुमच्या तुम्ही पहिला उकार लिहित असाल तर पी यू जे ए लिहा, दुसरा लिहित असाल तर पी डब्ल्यू जे ए लिहा, कोणताही लिहिला तरी तो करेक्टच असतो। त्यानंतर बघा आता इथे आर ई आहे, ई हा मात्रासाठी येतो, त्यामुळे आर साठी र याच्यावर मात्रा द्या आणि के एच ए, ख साठी के एच येतं, म्हणून आपण ख आणि काना। आता इथे आहे बघा व्ही साठी घेतलं व, ए आय, ए आय साठी येतो मात्रा, पण कसे दोन मात्रे, सो आता इथे द्यावे लागतात दोन मात्रे, वैशाली। पुन्हा बघा इथं ली दीर्घ आलेला आहे तरी पण वेलंटी मात्र आय आलेली आहे, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं। आता बघा ओ आलेला असेल तर कशा पद्धतीने स्पेलिंग होईल, ग साठी, सॉरी जी साठी येईल ग। आता ओ आहे म्हणजे एक काना आणि एक मात्रा द्यायचा आहे, गो पी ए पा आणि ल गोपाल। बघा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, वेगवेगळे नावं पालकांनी आपल्या मुलांना द्यावीत, तुम्ही स्वतः तुमच्या फ्रेंड्सची वगैरे नावं लिहून पहा। आता बघा एक काना एक मात्रासाठी, एस साठी घेणार आहे मी स, ए यू साठी घ्यायचं आहे मला एक काना आणि एक मात्रा, सौ र भ, सौरभ, ओके। देन बघा अनुस्वारासाठीचा शब्द, पन पन, प न प न क ज, प न क ज, सो प न आहे त्यामुळे प वर अनुस्वार द्या, पं क ज, ओके। सो या पद्धतीनं अनुस्वाराचा उच्चार आल्यावर मात्र न चा आवाज ऐकायला येतो का म चा येतो हे नीट ऐकायचं आणि त्यानुसार आपण ते वाचायचं असतं। जसं इथं बघा चंप क, च म, म आहे म्हणजे इथे आपल्याला म लिहावं लागेल, चंप क, चंपक, राईट। आता बघा जोड शब्द कसे येतात, के ए साठी मी लिहिलं क, ठीक आहे, के ए साठी क। आता एल आणि पी दोन कॉन्सनंट जवळ आले, आपण हे शिकलेलो आहोत, दोन कॉन्सनंट जवळ आलं की त्याचा जोड शब्द तयार होतो, पर्दा पहिला अर्धा लिहायचा असतो आणि दुसरा पूर्ण लिहायचा असतो, सो बघा दोन कॉन्सनंट येते, मग काय वाचायचं, ल्प ल्प, कल्प ना, कल्प ना। आता तुम्ही पीए सोबतच जर पा लिहिलं तर कल्पाना असा शब्द होईल, मग तुम्हाला वाचलं की कळेल अरे कल्पना थोडंच असतं, कल्पना असतं, सो असं सेन्सने थोडस विचार करून, कारण ए आणि डबल ए कुठं घ्यावं याचे ठराविक असे नियम इंग्लिश मध्ये नाही। तसंच बघा मी कृष्णा शब्द दाखवला होता तुम्हाला, क्रु हा, तर हा कसा उच्चार करतो त्यानुसार याचं स्पेलिंग लिहिलं जातं, के आर यू साठी मी घेणार क्रु श ना, कृष्णा हा जोड शब्द होईल, कारण एस एच श साऊंड नंतर एन आहे, म्हणजे दोन कॉन्सनंट एकत्र आहेत। तसंच हे बघा पार्वती, 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 ओके पार्वती, राईट। देन बघा पी आर ए प्र, पी आर प्र, हे तुम्हाला आता कसे जोड शब्द वाचायचे हे आपण कालच्याच व्हिडिओत पाहिलं की ब्लेंड कसे वाचायचे आहेत, बघा ते जर तुम्हाला तुम्ही इथं लागू केलं तर तुम्हाला हे सुद्धा फटाफट येऊन जाईल। सो बघा पी आर प्र आणि ते ए सोबत प्रचा आवाज येतो, बी एच साठी भ आणि कानासाठी ए, प्रभा, सिंपल। सो बघा स्टुडंट अशा पद्धतीनं 10 मिनिटांमध्ये इंग्रजी वाचायला मी शिकवलेलं आहे, कोणताही शब्द, कोणताही शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता। कमी वेळेचा व्हिडिओ घेतला, 10 मिनिटातच वाचायला शिकवायचं असं होतं माझ्या मनात, त्यामुळे याच्या अजून काही प्रॅक्टिसचे शब्द मी दिलेले नाहीत, परंतु तुम्ही आडनाव घेऊन पाहू शकता, तुम्ही एखाद्या पर्वताचं नाव घ्या, नदीचं नाव लिहा आणि याची प्रॅक्टिस जरूर करा। 10 मिनिटांमध्ये हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा।
यावर जर डिटेल व्हिडिओ हवा असेल की प्रत्येक गोष्ट ही डिटेल हवी असेल तर मला तसंही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. या 11 दिवसाच्या सिरीजमध्ये एक व्हिडिओ आपण तो जरूर बनवूया. जर तुमच्या कमेंट जास्त आल्या की मॅडम हा डिटेल घ्या, तर डिटेल घ्या म्हणालात तर मी नक्कीच डिटेल घेऊन देईन. ओके, सो स्टुडंट, मला वाटते आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूपच हेल्पफुल ठरणार आहे. विशेष करून तो 10 मिनिटातला आहे, काही एखादा मिनिट जास्त झाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.